तर आज आपण आलूची स्टफिंग भरून ब्रेड पकोडा कसा बनवायचा ते पाहता। नमस्कार, मी मोनिका, तुम्हा सगळ्यांचं मोनिकाच रेसिपी मध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण आलूची स्टफिंग भरून ब्रेड पकोडा कसा बनवायचा ते पाहत आहोत। तर स्टफिंग बनवण्यासाठी मी इथे एका कढईमध्ये थोडंस तेल गरम करून घेतलंय। तेल छान गरम झालं की यामध्ये आपण थोडीशी मोहरी घालून घेणार आहोत। मोहरी छान तळतळली की आता आपण यामध्ये थोडंस जीरं घालून घेतोय। जीरंही छान फ्राय झालं की आता आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। आता आपला हा कांदा छान गोल्डन ब्राउन कलर येईल तोपर्यंत तेलात तळून घ्यायचा। कांद्याला छान गोल्डन रंग आलेला आहे। आता आपण यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण घालून घेतलेला हा मिरचीचा ठेचा घालून घेतोय। हा ठेचा तेलामध्ये छान तळून घ्यायचा। त्याचबरोबर आता कढीपत्त्याची 7 ते 8 पानं मी यामध्ये घालून घेते। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडीशी हळद घालून घेते। छान मिक्स करून घ्यायचं। आणि आता यामध्ये हा उकडलेला बटाटा घालून घ्यायचा। यावेळेला मी गॅसची फ्लेम लो करून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये हा थोडासा घरगुती मसाला आहे ते घालून घेतलाय। आणि थोडस चवीप्रमाणे मीठ मी यामध्ये घालून घेते। छान मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये मी हा कोथिंबीर घालून घेते। यावेळेला गॅस बंद करून घ्यायचा। गॅस बंद झाला की सगळं मिश्रण छान एकजीव एकत्र करून घ्यायचं। आता इथं आपली ब्रेड पकोड्यासाठी जी आपण स्टफिंग बनवून घेत होतो ती रेडी झालेली आहे। पाहू शकता छान दिसते। तर आता आपली आलूची स्टफिंग रेडी झालेली आहे। ब्रेड पकोडा बनवण्यासाठी आपल्याला जे बेसनाचं बॅटर हवं ते आपण कसं बनवायचं ते पाहूया। तो या कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलंय। तर बॅटर बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी बेसनाचं पीठ घेतलंय। तर आता बेसनामध्ये मी हा थोडासा ओवा घेतलाय। ओव्याला छान चोळून मी यामध्ये घालून घेते। बरोबर थोडस जिरं, आता यामध्ये मी चवीप्रमाणे थोडस मीठ घालून घेते। आता मी यामध्ये बारीक चिरलेला हा कोथिंबीर घालून घेते। आणि आता यामध्ये मी हे कढीपत्त्याचं बारीक चिरलेलं एक पान या पद्धतीने आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे। तर आता ब्रेडवर मी हे आलूचं स्टफिंग छान पसरवून घेते। या पद्धतीने
आता हे ब्रेड वर जे आपण स्टफिंग छान पसरून घेतलंय, आता यावर हा एक ब्रेड आपण ठेवून छान प्रेस करून घ्यायचा आहे। आणि याला असं हळून कापून घ्यायचं। असंच अजून बनवून घेऊया पण थोडासा वेगळ्या पद्धतीने। यावर मी खाली ब्रेडवर थोडस टोमॅटो केचप लावते, या ब्रेडवरही आपण थोडस लावून घ्यायचं आहे। आता आपण यावर आलूची स्टफिंग पसरून घ्यायची आहे। आपण हे दोन वेगळ्या पद्धतीने बनवत आहोत। आता ही ब्रेडची ही जी साइड आहे ती आपण यावर ठेवून हलक्या हाताने थोडंसं दाबून घ्यायचं याला। आणि आता आपण याला त्रिकोणी कट करून घ्यायचं छान मस्त, पाहू शकता तुम्ही। तेल मस्त गरम झालं पाहू शकता। आता आपण हे ब्रेड या बेसन पिठामध्ये छान भिजून घ्यायचं। आणि आता आपण तेलामध्ये तळून घ्यायचं। याच पद्धतीने मी आता हे दुसरा पकोडा देखील यामध्ये तेलामध्ये सोडून देते। जेव्हा आपण एखादी वस्तू फ्राय करतो किंवा तळून घेतो ना, तेव्हा त्या वस्तूला सारखा अलटा पालट नाही करायचा। त्यामुळे काय होते, जे आपण बनवतो ना तो पदार्थ जास्त ऑइली बनतो। एकीकडली बाजू छान फ्राय झाली की आपण याला पलटून घ्यायचं आहे आणि दुसरीकडून फ्राय करून घ्यायचं। तर या ब्रेड पकोड्याची साइड एकीकडे छान आता फ्राय झाली, आता आपण याला पलटून घेणार आहोत। मस्त पाहू शकता तुम्ही एकीकडून हे छान फ्राय झालेलं आहे। आपण याला देखील अशाच याच पद्धतीने पलटून घ्यायचं। कोणीलाही छान सुरेख कलर आलेला आहे, मस्त दिसत आहे। आता आपले ब्रेड पकोडे छान फ्राय झाले, छान कलर देखील आला याला, छान मस्त गोल्डन ब्राउन झाले। आता आपण हे एका प्लेट मध्ये काढून घेणार आहोत। यालाही फ्राय करून घ्यायचं आहे। हे पकोडे देखील छान फ्राय झाले, आता आपण याला प्लेट मध्ये काढून घेऊया। आपण याला कापून बघणार आहोत। आतमध्ये आलूचं स्टफिंग आहे, छान मऊ झाले,
आणि याच पद्धतीने जे आपण दुसरा बनवून घेतला होता तेही कट करून पाहूया। पाहू शकता तुम्ही किती छान दिसते। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे कमेंट करून नक्की कळवा। आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला नका। तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार।